आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. कुठं सांगून आलो का म्या? महाराज संगे कुस्ती खेळणार म्हणजे हरिभाऊ पाटील. बाप्पा खरंच? हो ना, हरिभाऊ पाटलांनी महाराजांना आव्हान दिले कुस्ती खेळ म्हणे. कुस्ती आणि महाराज? हो ना, काय बोलते आबाबण्या, महाराज तर साक्षात गुरु माऊली देव आहेत ना, देव असा खेळते का कुस्ती? म्या ऐकलं ना, म्या खोटं नाही ना बोलत, ते हरी पाटील काका जे आहेत ना त्याच्यासोबत महाराज कुस्ती खेळणार नाहीत ना, म्या पण ऐकलं. काही खोटं बोलता, चला आता महाराज आले की चरा लागते. गण 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 हात बोलते, गण गण गणात भूते, गण गण गणात भूते. शुभम भवतु. अच्छा कायले पाहता राजे हो, आम्ही कुस्ती खेळणार आहो म्हणून प्रश्न धिंगाणा घालून राहिले का तुमच्या मनात? ते हरी पाटील काका जे आहेत ना, ते बैलाचे शिंग धरून धडामकणा पडतेत ना बैलाले. मोठी शक्ती आहे ना त्याच्यात. हो का? हो ना महाराज, तुम्हाला दूध प्यायला हवं, बदाम पिस्ते मनुके खायला हवं ना, मग येते ना शक्ती. इकरांनो, शरीराच्या शक्तीपेक्षा मनाची, निर्धाराची आणि योग साधनेची शक्ती मोठी राहते. जे जे सृष्टीत आहे ते मायात आहे, आणि म्या सृष्टी सारखा विनम्र आहे, शक्तिवान आहे, असा विनम्र भाव मनात असा लागते राजे हो. मला सांगा, आपल्या मनात वाईट विचार आला का आपलं मन आपल्याला सांगते का नाही, काय बरोबर आहे काय चुकीचं आहे ते? मग आपलं मन बुद्धी जे सांगन तस आपलं शरीर वागते का नाही? तसच मनाची शक्ती बी शरीराच्या शक्ती इतली मोलाची राहते. तुम्हाला आमची काळजी वाटते ना राजे हो, पण चिंता करू नका, परमपिता जगदीश्वराचे आशीर्वाद राहतेत ना. गण गण गणात भूते, गण गण गणात भूते. भाऊजी राहिले भेटकावणी टाणा टाणा उड्या मारून राहिला बे. आम्ही तुला अजून नाही समजून राहिलं इथे मारे बिल्लस भर छाती काढून सनी माझ्या समोर आला. काय म्हणलाय का खलिता देणला सुरंग लागतेत? लागला नाही का सुरंग? तो भडकला नाही का हरिभाऊ पाटील? अबे तर मग परिणाम का झाला? ते बंकट भाऊ हरिभाऊ पाटलाच्या समोर आला, दोघांमध्ये चांगली झुकणार होते का? तिथं गणगण करीत बुवा आला. अबे त्या बुवाला गावातून फुसकवायला हे समजत चाललंय ना आपलं? अबे बुवा कुस्ती खेळणार हरिभाऊ पाटला संघ. मला सांग आज वरत आपल्या कुठल्या डावात बुवा फसला? आपले सगळे डाव लाथाडून टाकले नाही का बुवान? त्या व्यंक्याला पालखीतून खाली पाडला, गळ्यामध्ये भुजंग सोडले, तोंड काळं केलं व्यंक्याच. पांड्या बुवाले कुस्ती येते का? अबे बुवाले का नाही येत मला सांग, काय नाही येत त्याले? अरे भाऊ पाटील म्हणे जर का मी कुस्ती हरलो तर बुवाले शरण जातो. आता हरिभाऊ पाटील बुवाले शरण गेला तर तो खलिता गेला बोंबलत. भाऊजी ना भाऊजी. बाप्पा पांड्या, असं काय होईन याचा विचारच केला नव्हता रे. मग हरिभाऊ पाटील बुवाले शरण गेला तर मला पण शरण झाला. नाही नाही मी नाही शरण जाणार, मी काय शरण जाऊ, मी शरण जाणारच नाही ना बुवाले, मला जायचंच नाही. अपे 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 शांत राहा ना, शांत राहा, हा शांत राहा. बुवा कंपनी सरकारले गावात नकोच आहे ना, इथेच लगीन लावणारा गावात क्रांती घडवणारा माणूस जमणारच नाही ना कंपनी सरकारले. हो मग अंड्या तू मुले गावातल्या समद्या खबरात देत जा, या लागतो त्या गोऱ्या साहेबाच्या कानाले. हळूहळू तू ही पण सोय करतो. भाऊजी ना भाऊजी, या इठ्यावर विश्वास ठेवाव का? आता हा करण तवा बघू. ये गारी अप्पा इथंच तर हो ना, इथे वरत उभा जेवाले पांडुरंगा.
हा सुन काय राहिला बा वृक्षाची पाने हले त्याची सत्ता राहिली अहंता मग कोटी हरी तू बलवान आहेस पण म्हणून माया रस्त्या डोंगर काय लिहाला म्हणून डोंगराले हलवशील का खरं आहे सत्पुरुषाची योग्यता वेगळीच राहील हो ना मला कमाल वाटत तुले कुस्ती खेळले आव्हान द्यायले ते सत्पुरुष महाराजच भेटले का पण तो पिसा गाण्या रामकृष्ण आले जो वर्त कोणाची योग्यता समजत नसते तो वर्त त्याच्याविषयी असं काही बोलायचं नसते बल्ले सांग हरी त्या सत्पुरुषाले तू चित करशील कुस्तीत उघडा नागडा फिरणाऱ्याले सत्पुरुष काय म्हणायच रामकृष्ण वळ्या बाबड्या लोकायले फसवणारे भोंदू साधू कमी राहतात का अरे पण ऐकून तर घे गोरे इंग्रज चिडले आहेत पिशाकण्यावरत खलिता पाठवलं ना आपल्याले पिशाकण्या मनमर्जी करत राहील गावात आणि इंग्रज दोष देतील आपल्याला हिरवेच लगीनच व्हायला नको होत चिडले ना गोरे अधिकारी पिशाकण्याची मस्तीच उतरवतो आता हरी हरी पाहिली तर तुम्ही तरी हरिले का सांगू त्याले माय बोलल्यानं मध्यरात्री सूर्य उगवल का सूर्य त्याच्या वेळेवरच उगवते तुले सांगतो योग्य वेळी बुद्धीची कवाड उघडते आणि ज्ञानाचा प्रकाश पसरते रामकृष्ण देव असं बोलणं वागणं कमालच झाले ना सत्पुरुषाशी कोणी कुस्ती खेळते का मला तर लय राग आला होता ना पण महाराजांसमोर का बोलणार पण विचारणाऱ्याला समजायला नको म्हणे का महाराज कुस्ती हरले तर मग शेगावात राहायचं नाही